वाड़ी के विभिन्न राजनीतिक दलों और संगठनों ने केंद्र सरकार के कृषि बिल को लेकर आज देशव्यापी बंद का आह्वान किया है। महाविकास अघाड़ी, वाड़ी कांग्रेस, शिवसेना और एनसीपी के वाड़ी शाखाओं ने 8 दिसंबर को किसानों के भारत बंद आंदोलन का समर्थन के लिए भाग लिया। वाड़ी में स्कूल, कॉलेज, दुकानें, संस्थाओं, बाजार आदि को नोटिस देकर बंद कर दिया गया। इस अवसर पर महाविकास अघाड़ी की ओर से कांग्रेस जिलाध्यक्ष राजेंद्र मोयक, कांग्रेस नेते नाना गावंडे, पूर्व मंत्री चंद्रशेखर बंग, इन्होंने हरी झंडी दिखाकर रैली की शुरुआत की। इस वक्त कांग्रेस तालुका अध्यक्ष प्रकाश कुकाटे, भीमराव कड़ू, दुर्योधन ढोने, अश्विन बैस, राजेश थुराने, शैलेश थुराने, अनिल पाटिल, भीमराव लोखंडे, किशोर नागपुरकर, निखिल कोकाटे, वैसे ही शिवसेना की ओर से युवा सेना जिला प्रमुख हर्षल काकड़े, तालुका प्रमुख संजय आनासने, शहर प्रमुख मधुमान के पाटिल, रुपेश धाड़े, संतोष केचे, प्रमोद जाधव, चंदन दत्ता, शिवम राजे, चंद्रकांत येवले, गुलशन शेंडे, विजय मिश्रा, कपिल भलमे, विठल राव, संतोष केशरवानी, प्रज्वल अतकरी व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से युवक जिलाध्यक्ष श्याम मंडपे, सामाजिक न्याय विभाग जिला अध्यक्ष संतोष नरवाड़े, राजेश जायसवाल, मोहन ठाकरे, वसंतराव इखनकर, दिलीप दोरखंडे, दिनेश उइके, राजू खोबरागड़े, नरेंद्र राउत, अमित हसनापुरे आदि प्रमुखता से उपस्थित थे। वाड़ी बंद को वाड़ी पुलिस ने तगड़ा बंदोबस्त रखा था। वाड़ी से सौरभ पाटिल, एनबीसी न्यूज, नागपुर। पार्टी सामाजिक न्याय विभाग नागपुर ग्रामीण, आज संपूर्ण भारत देशामध्ये शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्याचे जे फायदेशीर 3 विधेयक होते ते फायदेशीर न म्हणता मोदी सरकारने ते कुछ कमीपणा केलेला आहे। त्या मोदी सरकारने, केंद्र सरकारने कुछ कमीपणा केलेला आहे। बड़ी राजा सतत परेशानीमध्ये असतो। बळीराजा दुष्काळामध्ये पाण्यामुळे पुष्कळ संकटात कोसळलेला आहे आणि त्या संकटातून निघण्यासाठी तरी तो आपल्या संपूर्ण भारत देशाला अनाज देतो, प्रत्येक माणसाला अन्न देतो आणि त्याच्याच विरोधात तुम्ही मोदी सरकार, केंद्र सरकार हे असले 3 विधेयक टाकत आहे। यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची महाविकास आघाडी, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, या शेतकऱ्यांच्या आंदोलनात समर्थ पूर्ण सपने समर्थन आहे। आणि जे 3 विधेयक जे मोदी सरकारने काढलेले आहे ते त्यांनी जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असे चालू राहील। आणि पंजाब, हरियाणा आणि संपूर्ण भारत देशातला जे शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही राष्ट्रवादी खंबीरपणे उभी राहणार आहोत। आणि इतकेच नव्हे तर आज या वाडी नगरामध्ये संपूर्ण उद्योग, व्यापार आणि कमर्शियल जितके लोक आहेत त्यांनी बंदला प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे फार आभार मानतो। आणि बळीराजा शेतकरी यांच्यासाठी महाविकास आघाडी हमेशा त्यांच्या सोबत राहील। आणि या आंदोलनाला आमचा महाविकास आघाडी समर्थन आहे हे जाहीर करतो। धन्यवाद। आज पूर्ण देशव्यापी शेतकरी शेतकऱ्यांच्या बाबतीत देशव्यापीचं आजचं पूर्ण बंदचं आयोजन केलेलं होतं। आमच्या महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमची जी महाविकास आघाडी आहे, या महाविकास आघाडीतर्फे आज पूर्ण आमच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख लोकांनी आज शेतकऱ्यांच्या या आंदोलनासाठी हे 3 विधेयक मागे घ्यावे याच्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात, सर्व शहरात आज आम्ही बंदचं आयोजन केलेलं आहे। आणि या शेतकरी आंदोलनाला महाविकास आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे। आणि जिथपर्यंत हे 3 विधेयक शेतकरी विरोधी जे आहे, जिथपर्यंत हे 3 विधेयक केंद्र सरकार वापस घेत नाही तिथपर्यंत आमचं सतत हे आंदोलन चालू राहील। आणि जर हे 3 विधेयक मागे घेतले पाहिजेल एवढीच आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे, महाविकास आघाडीची मागणी आहे। त्याच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं तरी चालेल, ज्या पद्धतीनं
पंजाब आणि हरियाणा हे सर्व शेतकरी दिल्लीला त्यांनी कूच केलेली आहे आणि आज त्यांचा 13वा दिवस आहे त्यांच्या आंदोलनाचा। तर आणि तरीही हे सरकार केंद्र सरकार गंभीर नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही सर्व लोक रस्त्यावर उतरू आणि हे आंदोलन आज जिथपर्यंत तिन्ही विधेयक मागे होत नाही तिथपर्यंत आम्ही सर्व लोक एकजुटीने महाविकास आघाडीचे काँग्रेस असो शिवसेना राष्ट्रवादी सर्वच लोक आम्ही मिळून हे आंदोलन चालू ठेवू एवढंच या प्रकरणी आम्ही सांगतो। आज वाडी पूर्णपणे बंद आहे, याचं श्रेय काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी या सर्व लोकांनी वाडीच्या सर्व लोकांनी अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल या सर्व लोकांचे धन्यवाद। आज संपूर्ण देशामध्ये किसान आंदोलनाच्या संदर्भात संपूर्ण देश हा बंद करण्यात आलेला आहे। प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने आज संपूर्ण देशातील कास्तकारांच्या आणि शेतकऱ्यांच्या करिता सर्वांनी आपापले व्यवसाय आपले दुकानं हे बंद ठेवले, त्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानतो। या शेतकरी विरोधी कायद्याला कसंही करून शनिने हा लागू होऊ नये याकरिता ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि इतर घटक दल यांचं जे पाठिंबा आहे त्या पाठिंब्यानिमित्त आज वाडी बंदची हाक पुकारण्यात आलेली होती। महाविकास आघाडीच्या वतीने ही हाक पुकारण्यात आल्याच्या नंतर आज संपूर्ण वाडी हे बंद आहे, त्याकरिता मी या वाडीतील सर्व नागरिकांचे आभार मानतो आणि हे तिन्ही विधेयक रद्द व्हावे एवढंच मी केंद्राला विनंती करतो। आज 8 डिसेंबर 2020 रोजी संपूर्ण भारत बंद करण्याचं आवाहन सर्व केंद्र सरकारच्या विरुद्ध जेही पक्ष आहे आणि जेवढ्याही संघटना आहे त्यांनी केलेलं आहे, त्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काल वाडी शहर हे मोठं शहर आहे आणि इथे जी रहदारी आहे उद्योग जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आम्हीसुद्धा वाडी शहर महाविकास आघाडीतर्फे बंदचं आवाहन केला होता। केंद्र सरकारने जे 3 विधायकाचे जे हे आहे बिल आहे ते कुठेतरी आपल्या देशाचा जो कणा आहे शेतकरी आमचा बळी राजा वर्ग तो कुठेतरी खचला चालला। एकतर कोरोनाच्या संकटामध्ये पहिलेच देश कोसळलेला आहे, आर्थिक दृष्टीने प्रत्येक वर्गातील व्यापारी असो या कोणताही उद्योग असो त्याच्यामध्ये आमची पहिलेच देशव्यापींची जी परिस्थिती आहे ती फार कोसळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने चांगल्यात चांगले पॅकेज द्यायला पाहिजे। तर त्यांनी आमचा जो बळीराजा वर्ग आहे शेतकरी त्यांच्याशी फार मोठा अन्याय केलेला आहे, पण हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। या देशामध्ये कानाकोपऱ्यातल्या जेवढ्या पण संघटना आहे त्या सर्वांनी शेतकऱ्यांच्या मागे त्यांच्या हक्कासाठी समर्थन दिलेले आहे। आज संपूर्ण भारत बंदचा आव्हान जो सर्वपक्षीय लोकांनी केलेला होता महाविकास आघाडीने सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला होता तो आज यशस्वी झालेला आहे। आम्ही सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी वाडीची ही फेरणी केली, त्याच्यामध्ये आम्हाला नागरिकांकडनं व इकडच्या सगळ्या उद्योगपतींकडनं एक चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि ह्या प्रतिसादामुळे मी सर्व वाडीवासियांचे व वाडीच्या व्यापाऱ्यांचे मी अभिनंदन करतो, धन्यवाद देऊ इच्छितो। त्याचसोबत आज इथे उपस्थित महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख सामाजिक न्याय विभागाचे माननीय संतोषभाऊ नरवाडे आमचे आदरणीय काका जे राष्ट्रवादीचे विधानसभेचे संघटक आहे श्री सुरेंद्रजी मोरे व त्याचसोबत संदीपजी उमरेटकर विजयजी मिश्रा क्रांती सिंग व पिंटू पोनकर हे सर्व आज या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात आपले कार्यकर्ते घेऊन इथे संघटित झालेले आहे व पुढच्या वाटचालीसाठी मी शेतकऱ्यांना एक दिलासा देतो की जोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते गेल्या अजून कमी कमी 50 वर्ष या सरकारला कोणी हलवणार नाही आणि त्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्यावर कधी अन्याय होऊ नाही देऊ। जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर
केंद्र सरकारचे जे शोषण केले जाईल त्या याच्यामध्ये आम्ही त्यांचं समर्थन करू। शेतकऱ्यांचं व त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी सर्वात प्रथम पाऊल हे महाविकास आघाडी घेईल अशी मी संपूर्ण महाराष्ट्राच्या बळीराजांना एक दिलासा देऊन एक वचन देतो। त्याचप्रमाणे आपण ही पत्रकारांनी जो आज आम्हाला सहकार्य करून आमच्या रॅलीची पूर्ण जी शहानिशा आहे ही तुम्ही आपल्या व्हिडिओमार्फत संपूर्ण टीव्ही चॅनलला चालून गावकऱ्यांना दाखवणार आहे की हे जे बंदचं जे आव्हान आहे ते यशस्वी ठरलेलं आहे। त्याबद्दल मी तुमचेसुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकरी वर्ग हा काही देशाचा नौकर नाही। शेतकरी हा स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवा करतो, हे स्वयंसेवक आहेत आणि त्याला सन्मानानं जगवण्याचं काम सरकारने करावं। परंतु या सरकार मोदी सरकारने शेतकऱ्याविरोधी 3 कायदे बनवून शेतकऱ्याच्या सगळ्या जमिनी भांडवलदाराच्या घशात घालण्याचा जो डाव मांडलेला आहे त्याला आम्ही कधीही पूर्णत्वास जाऊ देणार नाही। भांडवलशाही विरोधात शेतकऱ्याच्या पाठीशी महाविकास आघाडी उभी आहे। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या वाढीपदे कडकडीत बंद आहे। काल आम्ही काही व्यापाऱ्यांना ज्यावेळेस आवाहन केलं की आपल्याला शेतकऱ्यासाठी उद्या बंद पाडायचा आहे त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया ह्या खूप मोलाच्या होत्या। त्यांनी सांगितलं की अन्नदात्यासाठी आम्ही एकच दिवस नाही तर तुम्ही म्हणाल तर 1 महिनासुद्धा वाढी बंद ठेवू। हा शेतकऱ्याचा गौरव आहे, हे व्यापाऱ्यांनी काढलेले उद्गार आहे ते शेतकऱ्यासाठी गौरवास्पद आहे। त्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी बाकी सगळ्या ज्या 140 संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे त्या पाठिंब्याला न जुमानता जर केंद्र सरकार काम करत असेल तर केंद्र सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय शेतकरी वर्ग राहणार नाही। शेवटी जय जवान, जय किसान आणि किसान शेतकऱ्याला त्याचा न्याय आणि मागण्या मिळायलाच पाहिजे। धन्यवाद, जय महाराज। आज संपूर्ण देशामध्ये भारत बंद पुकारला गेलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा जो केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायदा नव्याने प्रस्थापित केलेला आहे त्याचा विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि खास करून नागपूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते मैदानात उतरलेले आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पिरिपा सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते आज जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत। शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे। आपल्या सर्वांना ठाऊक आहे की अस्तित्वात असणारे कायदे हे शेतकऱ्याला पाठीशी उभं राहणं, त्याला हमीभाव देणं, त्याला विविध प्रकारे मदत करणारे ही कायदे आहेत। पण ह्या कायद्यांना बदलणं आणि कॉर्पोरेट संस्कृती अंगीकृत करणं आणि शेतकऱ्याला एखाद्या कॉर्पोरेट आणि एखाद्या व्यावसायिकाच्या पाठीशी उभं करणं हा एकमेव डाव हा भारतीय जनता पार्टीचा एकंदरीत दिसून येत आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्रित झालो।